बहिणाबाईंची जात्यावरची ओ म्हणजे जरा एकदा जोरदार जयघोष करू ऊर्जावान सुरुवात करू भारत माता की हा आवाज तर अमरावती आणि पश्चिम विदर्भाचा नाही आहे आणि देवेंद्रजी आज विमान नव्हतं तरी हेलिकॉप्टरनी दोन तास हवेत उडून या ठिकाणी आले आहेत आणि पावणे तीनला त्यांना पुन्हा जायचं आहे त्यांनाही ऊर्जा मिळावी आपल्याला ऊर्जा मिळावी म्हणून सर्वांनी एकदा जोरात आपण हा जयघोष विजयाचा आहे या विजयाच्या जयघोषामध्ये आपण दोन्ही हात वर करून आज जो ऊर्जा रणजित पाटील आपल्याला द्यायची आहे ती जयघोषातनं द्यायची आहे आणि मतदानातनं तीस तारखेला द्यायची आहे भारत माता की वंदे छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्री राम जय जय श्री राम हर हर आपले लोकनेते अष्टपैलू कर्तृत्वाचे धनी आणि महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेला विकासाचा विश्वास ज्यांच्यावर आहे असे आपले उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे कौटुंबिक स्थान ज्यांच्या मनात आहे असे आदरणीय देवेंद्र फडणवीसजी व्यासपीठावर उपस्थित खासदार प्रतापराव जाधवजी माननीय खासदार नवनीत राणाजी माननीय खासदार अनिल बोंडेजी पूर्व आणि या पश्चिम या दोन्ही निवडणुकीचे प्रमुख संजय कुटेजी या पदवीधर अमरावतीचे निवडणूक प्रमुख माननीय संचेतीजी आणि मी क्षमा मागतो व्यासपीठाची कारण माननीय देवेंद्रजींना पावणे तीन वाजता इथनं काहीही करून जावं लागेल कारण मुंबईला पुन्हा हेलिकॉप्टरचं लँडिंग होण्याकरता पुन्हा त्या ठिकाणी अडचणी होऊ शकतात म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल की आज आपण रणजित पाटील यांची उमेदवारी अर्ज सादर करताना इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित झाला मी तुमचं हृदयापासून अभिनंदन करतो आणि सर्वांचा आभार मानतो मी या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदेजींचेही आभार मानतो की माननीय देवेंद्रजी माननीय एकनाथजी या दोघांनी समन्वयाने भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचा आपले उमेदवार या ठिकाणी रणजित पाटीलजी यांना उमेदवारी देण्यासाठी संमती दिली केंद्रीय नेतृत्वाने संमती दिली आणि मला या ठिकाणी खास करून आभार व्यक्त करायचे आहे माननीय खासदार नवनीत राणाजी आणि आपले आमदार राणाजी यांचे की त्यांनी आज या निवडणुकीला आपलं समर्थन जाहीर केलं त्यांचे आपण या ठिकाणी मी आभार मानतो साठ हजाराच्या वर शिक्षकांनी आज माननीय देवेंद्रजींना धन्यवाद एकनाथजी धन्यवाद देवेंद्रजी असे पत्र साठ हजार शिक्षकांनी अकराशे कोटी रुपयाचा निर्णय मान्य देवेंद्रजी आणि एकनाथजी यांनी करून दिला आणि महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये जे शिक्षक लक्ष्मीपुंच्या दिवशी सुद्धा दिवाळीमध्ये आझाद मैदानावर मागणी करतो ते पण शिक्षकाला पदवीधराला न्याय देण्याकरता देवेंद्रजी आणि एकनाथजीचं सरकार यावं लागलं आणि म्हणून त्या साठ हजार शिक्षकांचे आभार मानतो ज्यांनी माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजीला आभारपत्र दिले आहे खरं तर या ठिकाणी देवेंद्रजी मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या जनतेला मागच्या सरकारकडनं अपेक्षा नव्हत्या मला काल पुण्याच्या पत्रकारांना विचारलं तुमच्या सरकार आणि मागच्या सरकारमधला फरक काय तर मी सांगितलं आणि तेरा कोटी जनते नाही हे मान्यचं आहे मी सांगितलेलं तर मागचं सरकार हे फेसबुक लाईव्ह सरकार होतं मागचं सरकार हे टोमणे सरकार होतं आणि आत्ताचं सरकार कसं आहे तर आत्ताचं सरकार हे देवेंद्रजी आणि एकनाथजी दोघांचे सरकार खरं तर अठरा तास तेरा कोटी जनतेकरता काम करणारं सरकार आहे खरं तर हे सरकार आहे जे सरकार संवादही करताय जे सरकार प्रवासही करताय आणि जे सरकार प्रशासकीय निर्णय करताय मला अभिमान आहे एकशे शहाऐंशी निर्णय मान्य देवेंद्रजी आणि एकनाथजींनी या सहा महिन्याच्या आतमध्ये केले आणि महाराष्ट्राच्या जनतेला तर या ठिकाणी आधार देण्याचा प्रयत्न केला आणि या सरकारमधला फरक असा आहे आज अमरावतीमध्ये उद्या नाशिकमध्ये परवा चंद्रपूरमध्ये हा प्रवास होतो आहे सरकार त्या ठिकाणी जनसामान्याच्या समस्या आखताय देवेंद्रजी जात आहे एकनाथजी जातात जाता आहे जनतेशी भेटत आहेत संवादही करताय आणि मंत्रालयात गेल्यावर मंत्रालयामध्ये प्रशासकीय सारे निर्णय करून या सरकारची गतिमानता प्रचंड पराकुटीची आहे मला अभिमान या गोष्टीचा आहे मी साडेचार वर्ष ओबीसी आरक्षणाचा केस लढलो सुप्रीम कोर्टाच्या दरवाजे चढलो पण खर तर आज मला अभिमान या गोष्टीचा आहे देवेंद्रजी आज सात हजार सातशे एक्कावन्न ग्रामपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यातले तेवीस सरपंच हे ओबीसी समाजाचे निवडून आले जर आपलं सरकार आलं नसतं तुम्ही त्या ठिकाणी पदावर नसते तर ओबीसीच्या आरक्षणाचा निर्णय कधी झाला नसता मला अभिमान आहे ज्या दिवशी तुम्ही शपथ घेतली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ झाली मंत्रालयाची पायरी चढली आणि पहिली रात्री साडेनऊ वाजताची बैठक कुठली झाली असेल तर या महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाचं आरक्षण कायम करण्याकरता पहिली बैठक या नवीन सरकारने घेतली एकदा प्रचंड जोरात टाळ्या वाजून त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे आणि ही बैठक घेतली नाही या अठरा पगड जाती बारा बोलतेदार ओबीसी समाजाला तेडी माडी कुंबिया तीनशे त्रेपन्न जातीचा ओबीसी समाज या समाजाला मायक्रो ओबीसी समाज, समाज विजयंती समाज या सर्व समाजाला बैठक घेतली नाही तर पहिली दिल्ली वारी कशाकरता केली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप टीका केली दिल्लीला गेले दिल्लीला गेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अ कशाकरता गेले होते तर माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दिल्लीला पहिला दौरा कशा करता केला तर ओबीसीचं आरक्षण हे सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं पाहिजे म्हणून आपले सॉलिसिटर जनरल यांना संपूर्ण महाराष्ट्राचं ओबीसीचं राजकीय सामाजिक आर्थिक विश्लेषण मांडण्याकरता अडीच तास देवेंद्रजी बसले सॉलिसिटर जनरलशी बोलले सुप्रीम कोर्टामध्ये सॉलिसिटर जनरलनी आपली केस मांडली आणि मला अभिमान आहे आपलं सरकार आल्याबरोबर ओबीसीचं आरक्षण देण्याचं काम माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजींनी केलं एकदा विदर्भाच्या जनतेने जोरात टाळ्या वाजून त्यांचं खऱ्या अर्थाने आपण स्वागत केलं पाहिजे या सामाजिक न्याय हा खऱ्या अर्थाने कशाला म्हणतात तर सामाजिक न्यायाला म्हणतात नुसत्या बोलाच्या भात आणि बोलाची कडी याला सामाजिक न्याय म्हणत नाही मला खरं तर अभिमान आहे मी जास्त वेळ घेणार नाही पण देवेंद्रजी जे सांगत सांगितलंच पाहिजे मला अभिमान या गोष्टीत आहे जेव्हा तुम्ही सभागृहात मांडलं होतं की विदर्भ वैधानिक मंडळ मराठवाडा वैधानिक विकास मंडळ उर्वरित महाराष्ट्राचं वैधानिक विभागीय वैधानिक विकास मंडळ हे तातडीनं सरकारनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुदत संपली होती विदर्भाचा बॅकलॉग मराठवाड्याचा बॅकलॉग उत्तर महाराष्ट्राचा बॅकलॉग सरकार जे करतं सरकार जे काढतं आणि त्याच्यावरनं पैसा मिळतो ते विदर्भ वैधानिक मंडळ महाराष्ट्र विदर्भ वैधानिक मंडळ मराठवाडा वैधानिक मंडळ हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुदत संपली होती सभागृहामध्ये विधानसभेमध्ये रात्रंदिवस आपले विरोधी पक्षनेते देवेंद्रजी संपूर्ण आमदार आमचे भांडत होते पण अजित पवारजींनी काय म्हटलं अजित पवारजींनी म्हटलं की जोपर्यंत राज्यपाल साहेब आमचे बारा आमदार देत नाही तोपर्यंत विदर्भाचं वैधानिक मंडळ आम्ही देणार नाही इतका वाईट अनुभव इतका वाईट वागणं विदर्भाशी केलं आणि मला अभिमान या गोष्टीत आहे हे सरकार आल्याबरोबर या विदर्भाला न्याय देणारा रस्ता वीज पाणी या विदर्भाच्या पंचेचाळीस पन्नास प्रश्नाला न्याय देणारं विदर्भ वैधानिक मंडळाची पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय कुणी केला तो देवेंद्र फडणवीस जी सरकारनी केला खरं तर आपण या विदर्भाच्या जनतेच्या माध्यमातून या पश्चिम विदर्भाच्या सर्व टीमने एकदा टाळ्या वाजून विदर्भाचं वैधानिक मंडळ पुन्हा परत देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलं एकदा विदर्भ वैधानिक मंडळ आलं सारस त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही विदर्भाचा बॅकलॉग संपूर्ण आहे तो दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच तुम्ही जो निर्णय घेतले सहा महिन्याच्या या काळामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने संवाद प्रवास केला मला अभिमान आहे महाराष्ट्राच्या जनतेवर सात हजार पाचशे एकतीस सात हजार सातशे एकतीस ग्रामपंचायतीपैकी तीन हजार तीन ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरपंच निवडून आले आठशे बेचाळीस ठिकाणी एकनाथ शिंदेचे सरपंच निवडून आले आणि खर तर आज चार हजाराच्या वर काल तर नाशिकच्या एकशे सतरा सरपंचांनी अपक्ष सरपंचांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला जनतेने सरकार स्वीकारलं देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारलं आणि आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या विधान परिषदच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपलं बहुमत या ठिकाणी आणण्याकरता मी तुम्हाला विनंती करण्यात आलो आहे विनंती करण्याकरता आलो आहे भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून विनंती करतो एक उत्कृष्ट इमानदारीने काम करणारा रणजित पाटील सारखा एक कर्तव्यनिष्ठ गृह राज्यमंत्री म्हणून खरं तर रात्रंदिवस काम करणारा नगरविकास राज्यमंत्री म्हणून खर तर जी जी जबाबदारी पक्षानं दिली जे जे काम त्यांना सांगितलं ते, सांगित ते इमानदारनं काम करून ज्या कामाकरता ज्यांनी मतं घेतल्या तुमच्या मताचं कर्ज रणजित पाटीलनी मागच्या काळामध्ये कामं करून व्याजासहित परत करण्याचा प्रयत्न केला असा इमानदार कार्यकर्ता रणजित पाटील या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि या ठिकाणी मित्र पक्षांनी दिलाय मी विनंती करेल की मागच्या दोन टर्म मध्ये मागच्या दोन टर्म मध्ये जेवढे मतं रणजित पाटीलला मिळाले त्यापेक्षाही जास्त मतं हे सभागृह मिळवून देईल असं आश्वासन आपण देवेंद्रजीला दोन्ही हात वर करून देणार आहे का देणार आहे का आश्वासन मागच्या निवडणुकीपेक्षा रणजित पाटीलजी ही आहे त्यापेक्षाही दीड पट मत निवडून येईल आश्वासन देऊ का आपण जरा एकदा दोन्ही हातवर करून सांगा रणजित पाटीलजी रणजित पाटीलजी देवेंद्रजी एकनाथजीच्या नेतृत्वामध्ये सरकार आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि मित्र पक्षाच्या नेतृत्वामध्ये आपण प्रचंड बहुमताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 या शुभेच्छा मी आपल्याला देतो आणि या व्यासपीठावर आणि खालच्या सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की जिते जिते नौ, नौ या आजपासून आपण सर्वांनी रणजित पाटीलच्या निवडणुकीचं मतदान होत पर्यंत आपल्या आयुष्याचा काही काळ द्यावा आपल्या आयुष्याचे दिवस द्यावे जिथे जिथे मतं असेल त्या सर्वांशी संपर्क करावा सर्वांशी संवाद करावा आणि नवव्या नव्वद टक्के मतं नव्वद टक्के मतं त्या ठिकाणी मतदाना करता येतील याकरता सर्वांनी सहकार्य करावं अशी विनंती मी आपल्याला करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद